लाइव्ह शोध सत्य बातमीचा। 5 आरोपींना जेरबंद करण्यात आले असून चोरीच्या 31 मोटार सायकली हस्तगत। अडावत पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी। चोपडा तालुक्यातील अडावत पोलिसांच्या धडक कारवाईत चोरीच्या 31 मोटार सायकल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून 5 आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे। सदरची कारवाईमुळे मोटरसायकल चोरट्याचे नक्कीच धाबे दणाणले असतीलच। चोपडा तालुक्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे। अडावत गावात मन्यार मोहल्ला भागात अरबाज अल्ताफ खान पठाण राहणे सोमेश्वर नगर सोनगीर तालुका जिल्हा धुळे हे त्याचे अडावत येथील नातेवाईक याच्या घरी आले होते। ते झोपलेले असताना त्यांची युनिकॉर्न मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा गुन्हा 29 डिसेंबर रोजी दाखल करण्यात आला होता। दरम्यान 3 जानेवारी रोजी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार 2 इसम हे संशयितरित्या चोपड्याकडून अडावतकडे विना नंबरची मोटरसायकल घेऊन येत असल्याबाबत माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी बस स्थानक समोर त्यांच्या ताब्यात असलेल्या मोटरसायकलचे कागदपत्राबाबत विचारपूस केले असता ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले असता त्यांनी सदरची दुचाकी ही मन्यार मोहल्ला अडावत येथून चोरी केल्याचे सांगितले। त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव आकाश दंगल भिल राहणे मंगरुळ तालुका चोपडा जिल्हा जळगाव गुलाब भिल राहणार टहाकळी तालुका धरणगाव जिल्हा जळगाव असे सांगितले। सदर गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस कोठडी अधिक विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे आणखी साथीदार समाधान वसंत भिल राहणार मराठे तालुका चोपडा जिल्हा जळगाव महेंद्र गौतम गवळे राहणे बामखेडा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार नारायण नाथाभाऊ भिल राहणे काकडदा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार हे सुद्धा चोरीच्या दुचाकी विक्री करीत असल्याचे सांगितल्याने त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले। या सर्व आरोपींकडून एकूण 31 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहे। सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे भाग चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश बुवा तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल भरत नाईक पोलीस हेड कॉन्स्टेबल नासिर तडवी पोलीस हेड कॉन्स्टेबल जयदीप राजपूत पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण शेरसाट पोलीस नाईक विनोद धनगर पोलीस कॉन्स्टेबल शैलेश माळी पोलीस कॉन्स्टेबल शुभम बावीसकर यांनी केली आहे। पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल भरत नाईक हे करीत आहे। महाराष्ट्र न्यूज लाइव्ह करिता हेमकांत गायकवाड। दिनांक 29/12/23 रोजी अडावत पोस्टेला अडावत गावात एक युनिकॉर्न मोटरसायकल चोरीस गेल्या होते एक तक्रार दाखल झाली होती। त्या अनुषंगाने आम्ही गोपनीय माहितीनुसार माहिती मिळाली की सदर मोटरसायकल ही मंगळूर गावात असल्याची बाबत माहिती मिळाली होती। त्यानुसार आम्ही सापळा रचून सदर आरोपीचा गाडीसह त्याला ताब्यात घेतल्यात आलं होतं। तेव्हा त्याला चौकशी कमी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्याचे इतर सदर असल्याचे कबूल केले। त्याच्यात मुख्य जो आरोपी जो आहे दंगल भिल राहणार मंगळूर त्याच्यासोबत तिला राहुल भिल म्हणून आहे टाकडी। तर असं दोघं आरोपींनी विचारपूस केली असता त्यांनी माहिती दिली की सदर इसम व त्याचे इतर सदर हे मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमावर्ती भागात जाऊन ज्या गाड्या चोऱ्या करून त्या चोरीच्या गाड्या आपल्या अडावत पोस्ट परिसरात भागात आणून त्यांनी प्रत्येक ग्रामीण भागात ते खेड्यात विकत असतात अशी माहिती दिल्यानंतर त्यांनी परत त्याची तर साथीदार हे नंदुरबार जिल्ह्यातील असं त्यांनी कबूल केले। त्या अनुषंगाने आम्ही नंदुरबार जिल्ह्यातील सारंगडा पोस्ट हद्दीतील काही आरोपी जाऊन अटक केलेली आहे। तसे एकूण त्यांच्याकडनं टोटल 31 मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत। त्याच्यात मुख्यत्वे करून बुलेट एक बुलेट असेल एक R15 गाडी असेल एक अपाचे गाडी असेल आणि बरेच शाईन गाडी असतील अशा विविध प्रकारच्या एकूण 31 गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत। तसे अजून इतर साथीदार शोध घेणे चालू आहे आणि अजून इतर गाड्या देखील मिळतील अशी अपेक्षा आहे। किती आरोपी आहेत सर याच्यामध्ये? सध्या सदर गुन्ह्यामध्ये एकूण आता 5 आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि 5 PCR कस्टडीमध्ये झालेले त्यापैकी 2 आरोपी सध्या FCR झालेले आहेत। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।